पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं परवा रात्रीपासून आंदोलन सुरूच आहे. अजूनही हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी भेट दिलेली आहे. काल संध्याकाळपासून तेही या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं दिसत आहे. तर राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी येते आहे 25 तारखेला. त्यामुळे त्यापैकी राज्य सेवा पूर्व परीक्षा ही पुढे ढकला आणि त्यामध्ये कृषीच्या जागा ही ऍड करा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. तर राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन परीक्षा देणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करतायत आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे मोठ्या संख्येनं. या ठिकाणी आंदोलक जमताना आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते. दरम्यान आमदार अमित गोरखे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत. भाजपचे विधान परिषद आमदार, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. गोरखे सर, तुम्ही पुण्यातलं हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन बघितलेलं असेल. आंदोलकांची संख्या वाढती आहे. मागील 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परीक्षा 2-3 दिवसांवर असताना विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. तुमची काय प्रतिक्रिया गोरखे सर? हॅलो, येतोय आवाज माझा? हो येतोय, बोला. हा, विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, ती मागणी ऐकली मी आणि मी सध्या मी महाराष्ट्र दौऱ्यावर असल्यामुळे वैयक्तिक तिथे जाऊ शकत नाही. तर याच्यावर माझ्या मते 2-3 दिवसांवर परीक्षा आलेली असताना सरकार याचा नक्की विचार करेल. सरकारपर्यंत नक्की हा विषय पोहोचलेला आहे आणि याच्यावर पॉझिटिव्ह निर्णय नक्की होईल. पण माझी विद्यार्थ्यांना विनंती असेल, तिथल्या जे तिथे येऊन जे सगळे राजकारण करतायत त्यांना विनंती असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो सुटलाच पाहिजे. पण पुण्यातल्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय. ट्राफिक जाम असेल, या सगळ्या गोष्टी होत आहेत, याच्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते आंदोलन करत असताना व्यवस्थित आंदोलन करावं. हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यावर निर्णय आम्हालाही अपेक्षित आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय कधी येणार असा सवाल विचारला जातोय सर, कारण मागील 3 दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत. आपल्याला कल्पना आहे की काही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे काही प्रोग्राम्स आणि याच्यामुळे माझ्या मते आज मुंबईत असतील आणि आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर विषय होऊ शकेल अशी आशा आहे. मी पण स्वतः बोलणार आहे, पण पॉझिटिव्हली ह्या विषयात निर्णय होऊ शकेल मी अशी आशा बाळगतो. निश्चितच गोरखे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी या ठिकाणी लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचं सांगितलंय आणि सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचल्याचंही सांगितलेलं आहे. तर ही दृश्य येत आहेत, आपल्याकडे हजारो विद्यार्थी या ठिकाणी जमल्याचं दिसतंय. त्याच्यामध्ये रोहित पवार हे तर आहेतच राष्ट्रवादी एसपीचे, पण त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपालीताई ठोंबरे याही या विद्यार्थ्यांसमवेत बसल्याचं आपल्याला दिसून आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.